नमस्कार, मी रिंकू पांतावणे. वी 24 तासच्या मराठी बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. बघूयात वृत्त सविस्तर. गोंदिया जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून मागील 24 तासात जिल्ह्यात 6 कोरोना बाधितांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 131 पोहोचली आहे. यात विशेष बाब अशी की 2 व्यक्तींच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान त्या दोघ्याही व्यक्तींचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले होते. गोंदिया जिल्ह्यात मुंडीपार येथील कंपनीत काम करणाऱ्या 64 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने नागपूर येथे मृत्यू झाला. तर सडक अर्जुनी तालुक्यातील खोंडशिवणी येथील 65 वर्षीय व्यक्तीचा गोंदिया या सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यामुळे गोंदिया जिल्हा प्रशासन चिंतेत पडले आहे. तर आतापर्यंत 104 रुग्ण बरे झाले असून एकाचा मृत्यू तर 28 सुद्धा ऍक्टिव्ह आहेत. गोंदिया जिल्ह्यात 12 क्षेत्र कंटेनमेंट झोन घोषित झाले आहे. त्यामुळे कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात परत कोरोनाचा उद्रेक झाला आहे. मी 24 तासकरिता शाहिद पठाण, गोंदिया. बुलढाणा जिल्ह्यात मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे तणनाशक फवारणीमुळे 15 एकर सोयाबीन करपले आहे. कृषी उद्योग कंपनीचे इमिजा थॉयपर तणनाशक औषधी 15 एकर सोयाबीन पिकांवर शेलगाव देशमुख येथील शेतकरी संपतराव देशमुख यांनी फवारणी केली. मात्र 3 घंट्यांमध्येच इमिजा थॉयपर तणनाशक फवारणीमुळे संपूर्ण सोयाबीन पीक करपून गेली. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर टाले यांनी कृषी उद्योग कंपनीचे विभागीय व्यवस्थापक व तालुका कृषी अधिकारी मेहकर यांना झालेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यामुळे दिनांक 2 जुलै रोजी उपविभागीय कृषी अधिकारी नारायणराव देशमुख, पंचायत समिती सभापती निंबाजी पांडव, तालुका कृषी अधिकारी सत्येंद्र चिंतनवाड, कृषी सहाय्यक विष्णू शिरसाट यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. शेतातील सोयाबीन पीक अक्षरशः जळून खाक झालेले दिसून आले. तणावर नियंत्रण मिळवण्यासाठी फवारणी केलेल्या तणनाशक औषधांमुळे पिके करपल्याच्या घटना घडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. प्रामुख्याने सोयाबीन पिकाला तणनाशकाचा फटका बसला असून कृषी विभागाने या नुकसानाची पाहणी करण्यासह संबंधित कंपनीवर कारवाई करावी आणि नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर टाले, धनंजय देशमुख, नितीन अग्रवाल, दिलीप आखरे, दशरथ सरदार, योगेश देशमुख सह शेतकरीही उपस्थित होते. कालच्या दिवशी माननीय संपतराव देशमुख साहेब यांचा फोन आला की महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ उत्पादित, म्हणजे महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत व्यवसाय, यांचं उत्पादित जे इमॅजी थॅपर नावाचं जे औषध आहे, तणनाशक सोयाबीनसाठी जे मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं, तर अशा या तणनाशकामुळे त्यांचं 15 एकर क्षेत्रातलं सोयाबीन पूर्ण नष्ट झालेलं आहे. किंवा ते अतिशय म्हणजे आता त्याच्यातून उत्पन्न मिळू शकणार नाही अशा स्वरूपाचं झालेलं आहे. अशा स्वरूपाची तक्रार आली. मी सर त्यांना सांगितलं, सर आम्ही उद्याच आमच्या समितीबरोबर तिथे येतो आणि त्याची पाहणी करू. थोडं आज सकाळी लोणार तालुक्यात थोडं काम निघाल्यामुळे थोडा उशीर झाला. आता आपण शेतात उभे आहोत. पिकाची पाहणी केली असता हे आता सुधारण्याच्या पलीकडे आहे. हे म्हणजे वखरून नवीन सोयाबीन आपल्याला पेरावं लागेल. तर सर दुकानदाराकडून थोडी माहिती घेतली तर जवळपास याच बॅचच्या 2020 ही जी बॅच आहे तर ह्या बॅचच्या जवळपास 22 शेतकऱ्यांना हे दिलेलं आहे, त्याची यादी आपल्याकडे उपलब्ध आहे. आपण याचबरोबर या शेतकऱ्यांच्या काही प्रातिनिधिक स्वरूपात इतर शेतकऱ्यांच्या सुद्धा शेतात पाहणार आहोत. इथे नुकसान 100% नुकसान आहे, इथे नवीन पेरणी आपल्याला करावं लागेल. पण याचबरोबर आपण आणखी दुसऱ्या ज्या शेतकऱ्यांनी पेरलेलं आहे त्याचं पण आपण पाहणार आहोत. आणि मी रात्री जायबाई सरांची सुद्धा बोललो तर त्यांनी सांगितलं की सर तुम्ही मला आज माझं काम आहे त्याच्यामुळे मी येऊ शकत नाही, माझ्याकडे तुम्ही अहवाल पाठवा. आणि आता जी टाले साहेबांनी सूचना केली याची आपण, हा शेलगाव देशमुख येथील शेतकरी देशमुख यांचं 15 एकर सोयाबीन कृषी उद्योग कंपनीचं तणनाशक आणून त्यांनी फवारलं होतं. तणनाशक फवारल्यानंतर 3 तासानंतरच त्या औषधाचे परिणाम सोयाबीनवर दिसून आले व तणनाशका म्हणजे तणासोबत पूर्ण सोयाबीन जळून संपूर्ण शेतीचं या पिकाचं नुकसान झालेलं आज आढळून आलेलं आहे. त्या अनुषंगानं आज स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी व तसेच आमचे सभापती निंबाजी भाऊ पांडव हे सगळे अधिकारी वगैरे घेऊन कंपनीचे मंडळी, कंपनीचे RM आणि कंपनीचा पूर्ण स्टाफ आज इथं कृषी विभागाचे कृषी अधिकारी तसेच उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक सर्व मंडळी येऊन पंचनामा करून या शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत कशी देता येईल ही मागणी स्वाभिमानीनं लावून धरलेली आहे. शेतकऱ्यांना जर मदत मिळणार नसेल तर कंपनीच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक भूमिका घेईल व न्यायालयात सुद्धा जाईल. मी 24 तासकरिता विष्णू आखरे पाटील, मेहकर, बुलढाणा.
भद्रावती तालुका येथे काँग्रेसतर्फे पेट्रोल डिझेलच्या दरवाढीविरोधात स्थानिक बसस्थानक परिसरात धरणे आंदोलन करण्यात आले होते। पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले असून दररोज इंधन वाढ होतच आहे, त्यामुळे महागाईने देशातील सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून केंद्रातील भाजप सरकार महागाईवर नियंत्रण ठेवण्यात स्पेशल अपयशी ठरले असल्याचा आरोप खासदार बाळू धानोरकर यांनी केला। पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात भद्रावती तालुका काँग्रेसतर्फे स्थानिक बस परिसरात धरणे आंदोलन करण्यात आल्याचे ते यावेळी बोलत होते। यावेळी खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर, भगतसिंग मालुसरे, वासुदेव ठाकरे, परशुराम जांभुळे, गोल्ला कोमरैया, राकेश होमतावार, सूरज गावंडे, प्रवीण बांदूरकर, भोजराज झाडे, अजित फाळके, सरिता सूर, संतोष आमने आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या महामारीने त्रस्त आहे। या संकटाने लाखो लोकांचे रोजगार हिरावले गेले आहेत। उद्योगधंदे अजूनही पूर्वपदावर आलेले नाहीत। बहुसंख्य जनता जगण्यासाठी धडपड करत आहे। अशा कठीण प्रसंगी पेट्रोल डिझेलच्या महागाईने आणखी एक संकट लोकांवर ओढवले आहे। या दुहेरी संकटाचा सामना करताना सर्वसामान्य जनतेची प्रचंड तारांबळ उडत आहे। दिनांक 7 जून पासून इंधनाच्या दरात दररोज वाढ केली जात असून शनिवार पर्यंतची दरवाढ पाहता पेट्रोलमध्ये प्रति लिटर 9.12 रुपये तर डिझेलमध्ये 11.1 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। देशभरात पेट्रोलच्या किमती प्रति लिटर 87 ते 88 रुपयांच्या पुढे गेल्या आहेत, तर दिल्लीमध्ये डिझेल पेट्रोलपेक्षाही जास्त महाग आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दूर नीचांकी पातळीवर असताना त्याचा थेट फायदा सामान्य जनतेला दिला जात नाही। वास्तविकता पाहता आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींचा विचार करून देशांतर्गत इंधनाचे दर ठरवले जात असताना सध्या ती पारदर्शकता राहिलेली नाही। सन 2014 मध्ये पेट्रोलवर उत्पादन शुल्क हे 9.40 रुपये तर डिझेलवर 3.58 रुपये होते। सध्या हेच शुल्क पेट्रोलवर 32.98 रुपये तर डिझेलवर 31.83 रुपये असे आहे। आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती पाहता पेट्रोल व डिझेलच्या किमती कमी करून सामान्य जनतेला त्याचा लाभ देणे सहज शक्य आहे। हे निवेदन तहसीलदारांच्या माध्यमातून देशाच्या राष्ट्रपतींना पाठवण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी खासदार बाळू धानोरकर यांनी दिली। या धरणे आंदोलनात तालुका काँग्रेसचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 15, 16, 17 आणि 18 या वर्षाच्या कालावधीमध्ये आपण बघितलं तर पेट्रोलचे आणि डिझेलचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये 80 रुपये, 70 रुपये, 60 रुपये याप्रमाणे घसरण झाली होती। आणि आता आपण मागील 23 दिवसाचा कालखंड जर पाहला, या 23 दिवसाच्या कालावधीमध्ये -$25 क्रूड तेलाच्या किमती झाल्या। म्हणजे क्रूड तेल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोणी घ्यायला तयार नव्हतं। अशा कालावधीमध्ये डिझेल आणि पेट्रोलचे भाव, गॅसचे भाव या 23 दिवसाच्या कालखंडामध्ये 9.9% ते 11.5% प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढले। मोदीजींनी रेकॉर्डवरती रेकॉर्ड तयार केले। एका जगामध्ये हे पहिले पंतप्रधान असे आहे की ज्या देशामध्ये पेट्रोलपेक्षा डिझेल महाग आहे, आज 30 पैशाने डिझेलचा दर महाग आहे। एवढ्या स्वस्त प्रमाणामध्ये आपल्याला क्रूड ऑइल भेटत असताना, मिळत असताना विदेशातून आपले भाव कमी व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही। या देशाची आर्थिक परिस्थिती मंदावलेली आपण पाहतो। खूप मोठे स्वप्न मागील 6 वर्षापासून या भारतीय जनता पार्टीने, या भाजपा सरकारने, आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी यांनी दिले। आज 1000 कोटी रुपयाचा निधी पेट्रोल डिझेल आणि गॅस याच्या माध्यमातून लोकांचा लुटलेला आहे। आज आपल्याला माहीत आहे 20 लाख कोटी रुपयाचा सर्वसामान्य उद्योगांना निधी उपलब्ध करून द्यायचं बोललं होतं। मला सांगा, इथं असलेले व्यापारी असो किंवा इथे असलेला सर्वसामान्य नागरिक असो, असं कुणाला तरी त्यांनी आत्तापर्यंत 1 रुपयाचा अकाउंटमध्ये निधी टाकला का, हा प्रश्न मला विचारायचा आहे। तिकडे पाहतो गलवान खोऱ्यामध्ये चीनचे सैन्य घुसले। साधारणतः 4 किलोमीटरची 4.5 किलोमीटर जमीन भारत देशाची त्यांनी बळकावली। आणि इकडे सांगतात की आदरणीय मोदी साहेब की चीनने आमची 1 इंचसुद्धा जमीन बळकावली नाही। मला सांगा, जर तुमची 1 इंच जमीन जर बळकावली नाही तर भारताचे 20 नौजवान शहीद कसे झाले, हे युद्ध कसं झालं, इथे मरण कसे पावले। म्हणजे एवढा खोटा बोलणारा नेता या भारत देशात नाही तर जगात कुठे सापडणार नाही अशी परिस्थिती आपल्याला दिसते। आज या देशातला, या राज्यातला
सर्वात खालच्यातला खालचा माणूस आणि सर्वात श्रीमंत असलेला माणूस, व्यापारी असो, व्यावसायिक असो, नोकरदार असो, रोजंदार असो, कोणीही सुखी दिसत नाही अशी ही परिस्थिती या सहा वर्षाच्या कालखंडामध्ये घडली। आज आपण पाहिलं की भद्रावतीमध्ये ऑटोवाल्यांचे व्यवसाय बंद होते, सलूनवाल्यांचे व्यवसाय बंद होते, सर्व उद्योगधंदे बंद होते। अशा परिस्थितीमध्ये लोकांना या भाजपाच्या नेत्यांनी पुढाकार घेऊन भद्रावती शहरामध्ये कुठलं कार्यक्रम केला का, एक दाखवा की कोण कुठे किट वाटप केली, कुठे जेवणाची व्यवस्था केली। निव्वळ महाआघाडीच्या सरकारला बदनाम करायचं काम या भाजप सरकारने केलं। इकडे जनता कर्फ्यू लावायचा, अरे पण जनतेला तुम्ही या कोरोनाच्या संदर्भामध्ये कुठे मार्गदर्शन केलं, कुठे मेळावा घेऊन त्यांना समुपदेशनाचं कार्य केलं, कुठे जेवणाची व्यवस्था केली, कुठे त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची व्यवस्था केली, असं कुठलंही काम केलं नाही। हे सरकार या भारत देशाच्या सीमेचं रक्षण करायसाठी पूर्णपणे निष्फळ ठरलेलं आहे, नुसकामी ठरलेलं आहे। जो पंतप्रधान या देशाच्या सीमेचं संरक्षण करू शकत नाही, आपल्या भारतीय लोकांचं संरक्षण करू शकत नाही, अशा पंतप्रधानाला खुर्चीवर बसायची जागा नाही। अशा सरकारला त्यांनी त्याग केला पाहिजे, हे सरकार पडलं पाहिजे, त्यांनी स्वतःहून राजीनामे दिले पाहिजे, अशी मागणी आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून करत आहे। हे निवेदन आम्ही तहसीलदाराच्या माध्यमातून राष्ट्रपतींना देत आहे। आज आम्ही मोठ्या हजारोच्या संख्येने उपस्थित झालो शकतो, परंतु आज कोरोना असल्यामुळे 50 लोकांच्या वरती गर्दी हे करता येत नाही, हे सर्वांना माहिती आहे। लग्न समारंभ असेल किंवा मरण जरी असेल तर 25 लोक 50 लोकांच्या वरती सुद्धा आपल्याला लोक जमा करता येत नाही। आणि आज एकीकडे देश एवढा कोरोनाने व्याप्त झालेला आहे, संसर्गजन्य रोग झपाट्याने वाढून राहिलेला आहे, आणि तिकडे मात्र या महाराष्ट्रातले हजारो कोटी रुपयाचा महसूल जो GST माध्यमातून केंद्र सरकारकडे आहे, तो मात्र हे भाजपाचं सरकार या महाराष्ट्र सरकारला कुठली मदत करत नाही, तो परतावा करत नाही, हे आपल्याला पाहायला मिळतं। अतिशय खेदजनक बाब हे या महाराष्ट्रात घडत आहे। महाराष्ट्र सरकारला बदनाम करायचं काम करत आहे। मी असं आव्हान करतो की या सरकारने, या केंद्रातल्या सरकारने, आदरणीय मोदीजींनी या भारत देशातल्या 130 कोटी जनतेला माफी मागावी की मी 6 वर्ष जे बोललो त्यातली एकही गोष्ट केली नाही। असा एक जरी विषय सांगा की तो मोदींनी केला आहे। कुठेतरी बॉम्ब टाकल्या जाते, जेव्हा जेव्हा निवडणुका आल्या तेव्हा तेव्हा सीमेवर कधी कधी आपल्याला युद्ध होताना दिसते। या देशामध्ये धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये मतभेद निर्माण करायचं काम या भाजपाच्या लोकांनी केलं आहे, या प्रामुख्याने मोदीजींनी केलं आहे। नुसत्या धर्माच्या नावाने आणि जातीच्या नावानं राजकारण करणारा हा एकमेव पक्ष म्हणजे BJP आहे। म्हणून यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी जनता जनार्दनाच्या आशीर्वादावरती निवडून आलेल्या सरकाराला उतरवणं हे फार महत्त्वाचं आहे। लोकांना दिशाभूल करून केंद्रामध्ये सत्ता संपादन केली। आता मला सांगा ती की चायनाचा माल विकायचा नाही म्हणजे आज EVM मशीन परदेशातून येते, मग आता EVM तुम्ही बॅन करणार का? हा वेगळा विषय आहे की अख्ख्या महाराष्ट्रात असो किंवा महाराष्ट्रामध्ये असो किंवा देशात असो, काँग्रेस पक्षाची वाताहत झाली असेल। आम्ही EVM सुद्धा समोर गेलो, त्यांची जे काही सेटिंग होती त्याच्यापेक्षा आम्हाला मतदान जास्त मिळाले, म्हणून आम्ही निवडून आलो। तुम्ही म्हणाल की EVM आरोप करता आणि तुम्ही कसे निवडून आले, त्यांची जे काही सेटिंग होती त्याच्यापेक्षा आमचे मतदान जास्त होते, म्हणून आता तुमच्यासमोर आम्ही आमदार दिसतो, खासदार दिसतो आणि नगराध्यक्ष दिसतो। नाही तर बाकीकडे पाहिलं त्या वणीमध्ये की लोकं झोपून होते आणि ते निवडून आले, कधी प्रचाराला फिरले नाही, अशी परिस्थिती। मग यांना जर खऱ्या अर्थानं भविष्यात निवडणुका घ्यायची असेल तर ह्या बॅलेट पेपरवरती सुद्धा घेतल्या पाहिजे। या सर्व मागण्या घेऊन आम्ही तहसीलदारांना, तहसीलदारांच्या मार्फत राष्ट्रपतीला निवेदन देतो, इथेच थांबतो। V24 करिता जावेद शेख, भद्रावती। भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे 2 जुलैला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्लभाई पटेल खासदार राज्यसभा यांच्या उपस्थितीमध्ये पवनी तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली। या बैठकीत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी COVID-19 महामारीमुळे ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत, अशा बिकट परिस्थितीमध्ये शेतकरी व जनतेला विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे, अशा अनेक शेतकऱ्यांनी शेती सिंचन व विद्युत बिल व धान्य खरेदीबाबत समस्या खासदार पटेल यांच्या पुढे ठेवण्यात आल्या व त्या समस्या लवकर मार्गी लावू असे खासदार पटेल यांनी सांगितले। पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे असे आवाहन करण्यात आले।
बैठकीला सोबत आमदार श्री राजभाऊ कोरेमोरे, जिल्हाध्यक्ष श्री नानाभाऊ पंचबुधे, माजी आमदार श्री राजेंद्र जैन, माजी खासदार श्री मधुकर कुकडे, प्रदेश सरचिटणीस श्री धनंजय दलाल, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री पंढरी सावरबांधे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री विवेकानंद कुर्जेकर, तालुका अध्यक्ष श्री लोमेश वैद्य, माजी नगराध्यक्ष श्री मुकेश बावनकर, शहर अध्यक्ष श्री यादवराव भोगे इत्यादी असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। तालुक्यातील पक्षाची भूमिका तालुका अध्यक्षांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये केली, तर संचालन पंचायत समिति सदस्य श्री तोमेश्वर पंचभाई यांनी केले। आभार प्रदर्शन विधानसभा अध्यक्ष श्री शैलेश मयूर यांनी केले। बैठकीमध्ये शासकीय सोशल डिस्टन्स व मास्क लावून नियमांचे पालन करण्यात आले। एक तर म्हणजे धानदानाचा विषय आपला जिल्ह्यात सर्वात मोठा आहे, म्हणजे 90% लोक कास्तकारांशी जुळलेले आहेत आणि त्याच्या मागे 90% लोक आपले भाषातलं धान पिकवणारे आहेत, म्हणून हा विषय आपला जिल्ह्याचा सर्वात मोठा विषय। आता आपण चुनावच्या पहिले 2500 रुपये देऊ असं आपण कबूल केलं, म्हणजे चुनावच्या वर आपली सत्ता आली आपण 2500 रुपये राजूभाऊ आणि मनोहर चंद्रिकापुर हे दोन्ही आमदार होते आणि आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक होती नागपूरमध्ये दिवाळी अधिवेशनावेळी, तिथे 2500 रुपये द्यावं। वी 24 तास करिता मनोज चिजघरे, भंडारा। लातूर शहरात बौद्धनगर येथील घरकुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप लावण्यात आला होता, मात्र चौकशी समितीने जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत अहवाल सादर केला। या अहवालात चौकशी समितीने बौद्धनगर घरकुलाचे काम भक्कम व मजबूत असल्याचा दावा केला आहे। लातूर शहरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये एकात्मिक झोपडपट्टी विकास योजनेअंतर्गत 80 घरकुल बांधण्यात आले आहेत। गेल्या काही महिन्यांपूर्वी या योजनेतील काही घरे गळत असून सर्व योजनाच बोगस झाली असून यात भ्रष्टाचार झालेला आहे। त्या स्वरूपांच्या तक्रारीवरून विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत चौकशीचे आदेश प्राप्त झाले होते। जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांनी प्रकरणात 4 अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या। या संदर्भात चौकशी समितीने घरकुलांची पाहणी करून उपलब्ध सर्व कागदपत्राची बारकाईने छाननी करून आपला अहवाल जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे सादर केला। यामध्ये प्रामुख्याने बांधकामासाठी वापरले सर्व साहित्य हे योग्य असल्याची खात्री करून बांधकाम केलेले आहे। सदरील घरकुल योजनेचे मंजूर अंदाजपत्रकीय रक्कम 3,22,25,145 इतकी असून प्रत्यक्षात सदरील कामावर 2,95,94,425 इतका खर्च झाल्याने काम मंजूर अंदाजपत्रकानुसार झाल्याने झालेल्या कामाचे देयक अदा करण्यात आलेले आहेत। मंजूर अंदाजपत्रकामध्ये छताच्या अंतर्गत आतील गिलाव्याची तरतूद समाविष्ट नसल्याने सदरचे काम केले नाही, तसेच या कामाचे देयक सुद्धा दिलेले नाही। योजनेत 81 घरे मंजूर असले तरीही प्रत्यक्षात 80 लाभार्थ्यांसाठी जागा उपलब्ध झाल्याने 80 घरकुलाचेच बांधकाम करण्यात येऊन तेवढ्याच कामाचे देयक दिलेले आहेत। संडास बाथरूमच्या पाईपलाईनच्या इनलेट व आउटलेट गळत्यामुळे संडास बाथरूमच्या छताला काही ठिकाणी लिकेज झाल्याचे निदर्शनास आले, तसेच काही लाभार्थ्यांनी घरामध्ये परस्पर अंतर्गत बदल केले असल्याने व देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे लिकेज झाले आहे। छतावरील सिंटेक्स टाक्या लाभार्थ्याच्या दुर्लक्षामुळे व किरकोळ दुरुस्ती त्यावेळी करून न घेतल्यामुळे काही ठिकाणी पाणी भरून वाहते। या सर्व तक्रारी मोघम व निरर्थक असल्याचे दिसून येते। म्हाडाने त्रस्त संस्थेमार्फत लेखापरीक्षण पाहणी करून काम समाधानकारक असल्याचाही अहवाल दिला असल्याचे नमूद करून चौकशी समितीच्या वस्तुनिष्ठ अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केला आहे। त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी ठेकेदाराकडून काही किरकोळ स्वरूपाची कामे करण्याच्या सूचना देऊन संबंधित तक्रार निकाली काढली आहे। एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी योजना अर्थात IHSDP योजनेअंतर्गत बौद्धनगर अहमदपूर येथे नगर परिषदेने 80 घरकुलाचं बांधकाम करून ही घरकुलं लाभार्थ्यांना वाटप करण्यात आलेली आहे। दरम्यान घरकुलाच्या बांधकामाबाबत तक्रारदारांनी आक्षेप घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयाकडे तक्रार केलेली होती। विभागीय आयुक्त कार्यालयानं या कामाच्या चौकशीचे आदेश दिलेले होते। माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांची या चौकशीसाठी नेमणूक करून सदरील चौकशी समितीनं सदरील घरकुलांना भेट दिलेली आहे।
तिथले कागदपत्राची पाहणी केलेली आहे आणि हे सर्व करून नुकताच जिल्हाधिकारी महोदयांना या ठिकाणी त्यांनी आपला अहवाल या अधिकाऱ्यांनी सादर केलेला आहे. आणि बौद्धनगर IHSDP घरकुल योजना ही मराठवाड्यातली पथदर्शी अशा पद्धतीची योजना आहे आणि म्हणून तक्रारकर्त्याची तक्रार ही चुकीची आहे, मोघम आहे, निरर्थक स्वरूपाची असल्याचा अहवाल समितीनं या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून सत्य परेशान हो सकता है पराजित नाही या शब्दावर या वाक्यावर पुन्हा एकदा माझा विश्वास या ठिकाणी बसलेला आहे. या योजना साकारण्यासाठी ज्या ज्या लोकांनी मला सहकार्य केलेलं आहे तिथले लाभार्थी, लोकप्रतिनिधी, संबंधित नगरसेवक, अधिकारी, पदाधिकारी या सर्वांचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. विशेषतः तक्रारकर्त्याचंच या ठिकाणी मी आभार मानणार आहे कारण त्यांच्यामुळं पुन्हा एकदा कागदावर ही योजना सक्षम असल्याचा शिक्कामोर्तब या ठिकाणी झाला असं म्हटलं तर या ठिकाणी वावगं ठरणार. मी 24 तास करिता रुद्रा मुरकुटे, अहमदपूर, लातूर. मंगरुळपीरला कोरोना रुग्ण वाढीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी भेट दिली आहे. मंगरुळपीर शहरातील बिलाल नगर मधील कोरोना बाधितांच्या एकाच कुटुंबातील 4 व्यक्तींच्या संख्येत 37 वर्षीय पुरुष, 65 व 32 वर्षीय महिला आणि 7 वर्षीय मुलाचा समावेश आहे. ते अकोला येथे उपचार घेत असलेल्या बाधितांच्या संपर्कातील आहे. तर आज लक्ष्मी विहार कॉलनी येथे कोरोना पॉझिटिव्ह 55 वर्षीय व्यक्ती आल्याने मंगरुळपीर उपविभागीय पदाधिकारी श्री जयंत देशपांडे यांनी एका आदेशानुसार सकाळी 8 वाजतापासून लक्ष्मी विहार कॉलनी परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. तर नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री मिलिंद दारोकर यांच्या टीमने सॅनिटायझर फवारणी व बॅरिकेटिंगचे काम सुरू असून संपूर्ण परिसर सील करण्याचे काम सुरू आहे. तर मंगरुळपीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार श्री धनंजय जगदाळे यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. दुपारी 5 वाजता विद्यमान जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी भेट देऊन निरीक्षण करून आरोग्य विभाग, नगर परिषद विभाग त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊन खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी माजी नगरसेवक श्री पुरुषोत्तम चितलांगे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. V24 तास करिता विनोद डेरे, मंगरुळपीर. मंगरुळपीर येथे पोलिसांनी पकडलेल्या तांदुळाच्या ट्रॅक्टरवर कारवाई करत एकूण 8 जणांवर गुन्हे दाखल केला गेले आहे. मंगरुळपीर पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यावरून तांदुळाचे 2 ट्रक पोलिसांनी पकडले. गेल्या 1 आठवडाभरापासून चर्चेत असलेला तांदूळ हा राशनचा किंवा शालेय पोषण आहाराचा घटक याचा संशय आल्यावरून महसूल विभागाने व पोलीस विभागाने ट्रकवर कारवाई करत जीवनावश्यक वस्तू नियम 3-7 अंतर्गत एकूण 8 जणांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास मंगरुळपीरचे ठाणेदार धनंजय जगदाळे यांच्या मार्गदर्शनात ASI श्रीमती मंजुषा मोरे, ASI श्री तुषार जाधव, ज्ञानेश्वर राठोड, पोलीस कॉन्स्टेबल संदीप खडसे आदी पोलीस तपास करीत आहेत. आम्हाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी 2 ट्रक ज्यामध्ये तांदूळ आहे असे पकडले. तसंच पुरवठा विभागानं, तहसील कार्यालय पुरवठा विभागाचे अधिकारी यांनी पण 1 ट्रक आणि 1 छोटी गाडी असा माल तांदूळ पकडलेला आहे आणि त्या तांदळाबद्दल आम्ही तहसीलदार साहेबांना, पुरवठा विभागाला सदरचा तांदूळ हा सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा आहे का याबद्दल आम्ही लेखी अभिप्राय मागितला. त्याबद्दल त्यांनी सदरचा तांदूळ हा संशय सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा असल्याचे वाटत आहे असा अभिप्राय दिल्यामुळं त्यामध्ये आम्ही 3-7 असा अत्यावश्यक वस्तू कायदा विषयाप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास चालू आहे. सदरचा तांदूळ हा सुरक्षेसाठी म्हणून तहसील कार्यालयाच्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात येत आहे आणि यामध्ये तपास करून निश्चित तांदूळ सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा आहे किंवा कसे याबद्दल पण तपास करून तसे आढळून आल्यास यामधील आरोपींच्या विरुद्ध दोषारोपपत्र कोर्टात आम्ही पाठवणार आहोत. V24 तास करिता विनोद डेरे, मंगरुळपीर. मराठी बुलेटिन मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तोपर्यंत बघत रहा V24 तास. नमस्कार.